एकंदरीतच राज्यात सध्या महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून प्रश्न गंभीर झालेला आहे, विरोधक आक्रमक झालेले आहेत. या सगळ्यातच एक महत्वाची माहिती, पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे. दारू पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, इतर दोघांचा शोध सुरू आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून जाणून घेऊया. निलेश, अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार, ही नेमकी घटना उघडकीस कधी आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? खरं तर हा जो प्रकार आहे हा काही दिवसांचा प्रकार आहे, मात्र या प्रकरणातला जो गुन्हा आहे तो काल दाखल करण्यात आलेला आहे. आणि अल्पवयीन मुलीचे वडील आहेत त्यांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी तक्रार दिली होती, त्यानुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे जे मुलं आहेत ते मित्र आहेत आणि ते सगळेचे सगळे अल्पवयीन असल्याचं समजत आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ती जी अल्पवयीन मुलगी आहे तिच्यासोबत तिला दारू पाजून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केलेला आहे, तर दोघांचा शोध घेतला जातोय. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये एक तिची मैत्रीणसुद्धा असल्याचं समजतंय. खरं तर त्या मुलीला घरातून एका मैत्रिणीने घेऊन गेले, पार्टीला सांगून घेऊन गेले, आणि त्या ठिकाणी दारूचे नशेत तिला स्वतःला दारू पाजून दोन मित्रांनी तिच्यावर अत्याचार केल्याचं असं प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यानुसार आता गुन्हा दाखल झालेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणामध्ये जी मुलगी आहे तीसुद्धा अल्पवयीन आहे आणि जे अत्याचार करणारी जी दोन मुलं आहेत ते सुद्धा अल्पवयीन असल्याचं या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच, तुर्तास धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. तर पुण्यातली आणखी एक धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहे, ज्यापैकी दोघांना अटक करण्यात आलेली, दोघांना ताब्यात घेण्यात आलेले, दोघांचा शोध सुरू आहे.